स्वागत आहे मित्रांनो तुमचे तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार एकवीस संबंधात मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पोलीस भरती रद्द झाली सर्वात मोठा निर्णय हा घेण्यात आला आणि संपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेलायकन येते तिला ऑल ओवर प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहेत मित्रांनो अजून एक दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे तुम्हाला जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक त्या ठिकाणी प्रोवाईड करून देणार आहे त्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचं आहे खूप सारे विद्यार्थी टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेले आहे त्यावर मी तुम्हाला पोलीस भरती आरोग्य विभाग भरती भरती भरतीसंबंधात जे काही पी डी एफ मटेरियल आवश्यक असतं ते पीडीएफ मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला प्रोवाई करत असतो तर मित्रांनो खूप सारे विद्यार्थी त्याला जॉईन झालेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलला तुम्हीही जॉईन होऊ इच्छित असाल तर तुम्हाला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे किंवा आपल्या कुठल्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो काही महत्त्वाचा टॉपिक आपण घेतलेला आहे पोलीस भरती रद्द झाली तर मित्रांनो पोलीस भरती रद्द झाली हा का घेतलेला आहे टॉपिक तर बघा खूप सारा विद्यार्थ्यांचे मित्रांनो मला कमेंट्स आले होते की सर पोलीस भरतीही रद्द झालेली आहे किंवा मेगा भरती बंद झालेली आहे अशा प्रकारचे मित्रांनो कमेंट्स मला आलेले आहेत तर बघा हे जे हे ज्या काही कमेंट्स आल्या होत्या त्या कमेंट्सवर मित्रांनो मी या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी मित्रांनो खूप सारे विद्यार्थी हे खूप आशेने अभ्यासाला लागलेले असतात आणि अभ्यासाला लागलेले असताना अशी जर काही बातम्या आली तर मित्रांनो त्यांचा मूड हा त्या ठिकाणी नाराज होतो ते मित्रांनो नाराज त्या ठिकाणी होत असतात विद्यार्थी तर बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट्स केले होते की सर पोलीस भरती रद्द नोकर भरती रद्द झाली तर बघा यावर मी एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे तर असं आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे पोलीस भरती रद्द झाली तर मित्रांनो ही जी काही पोलीस भरती रद्द झाली अशी जी काही तुम्हाला बातमी मिळाली आहे तर ती बातमी साप खोटी आहे मित्रांनो पोलीस भरती किंवा मेघा भरती रद्द झालेली नाहीये तर मित्रांनो त्यावर काय झालेलं आहे आपण संपूर्ण बातमी या ठिकाणी पाहणार आहोत तुम्हाला त्या बातमीवर घेऊन जातो संपूर्ण पुरावा सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण त्या पुराव्यावर जाऊया तर बघा मित्रांनो आपण त्या पुराव्यावर आलेलो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे नौकर भरती एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा दिल्लीसारखे आंदोलन उभारू तर मित्रांनो भरती प्रक्रिया रद्द करा किंवा पोलीस भरती रद्द करा अशा प्रकारची मागणी केलेली नाहीये तर मागणी अशी आहे की नौकर भरती किंवा एम पी एस सी परीक्षा पुढे ढकला अन्यथा दिल्लीसारखे आंदोलन उभं करू कोणी ही मागणी केलेली आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकार नोकरी भरती जाहीर करत आहे पन्नास हजारांपेक्षा जास्त पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे या नोकऱ्या आमच्या हक्काच्या आहेत त्यामुळे एक एप्रिल पर्यंत नोकर भरती आणि एम पी सीच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा दिल्लीसारखे शेतकरी आंदोलनासारखे उग्र आंदोलन उभे करू असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिलेले तर बघा मित्रांनो शिवसंग्राम पक्षाचे जे अध्यक्ष आहेत विनायक मेटे विनायक मेटे मित्रांनो यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की जे काही नोकर भरती आहे किंवा एम पी सीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या एक एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात याव्या अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे रद्द करा अशी मागणी नाही आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही जे काही कमेंट्स करताय त्यावर मित्रांनो या ठिकाणी संभ्रम कुठलाही पसरवू नका त्यानंतर बघा पुढे तुम्हाला पाहायला मिळत जालन्यातील मराठा एल्गार मेळाव्यात विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असताना राज्यात सुरू असलेली नोकर भरती आरक्षणासंदर्भात सरकारकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत मेटे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली तर मित्रांनो मराठा रक्षणाचा जो काही निर्णय तो अठरा मार्चला येणार आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले अठरा मार्चला मित्रांनो त्यावर निर्णय होणार आहे आठ मार्च ते अठरा मार्च पर्यंत ती सुनावणी चालणार आहे आणि अठरा मार्चला तो निर्णय येणार आहे सुप्रीम कोर्टाचा मित्रांनो जो जा काही निर्णय असेल माननीय सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल त्या निर्णयाचा मित्रांनो सर्वांना त्या ठिकाणी ऐकावं लागणार आहे आणि सर्वांना त्या निर्णयावर ठाम राहावं लागणार आहे सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल तो तो निर्णय मित्रांनो अठरा मार्चला त्या ठिकाणी येणार आहे आता त्यानंतर बघा त्यांनी पुढे काय सांगितलेले विनायक मेटे म्हणाले मराठा आरक्षणाचा निर्णय झालेला नसताना मोठ्या प्रमाणात सरकारमधील नोकर भरती सुरू करत आहे ज्यामुळे मराठा समाजाच्या हक्कांच्या नोकऱ्यावर गदा येणार आहे त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत म्हणजे एक एप्रिल पर्यंत एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकलल्या पाहिजे सरकारने या संदर्भात जर निर्णय घेतला नाही तर दिल्लीत जसे शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन सुरू आहे तसे आंदोलन उभे आम्ही उभे करू या आंदोलनाला मी सर्वात पुढे असेल मग मला गोळ्या घालायच्या असल्या तर घाला पण मी मागे अटणार नाही मराठ आरक्षणाची सुनावणी होईपर्यंत नोकर भरती होणार ना नाही याची काळजी आपण घ्यायला हवी असे आवाहन देखील मेटे यांनी केले मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी आरक्षण आणि नोकर भरती संदर्भात रणनीती ठरवावी तर बघा मित्रांनो ही जी काही मागणी आहे त्यांनी फक्त मागणी केलेली आहे यावर जो काही निर्णय असेल तो सर्वस्वी निर्णय मित्रांनो राज्य सरकार घेणार आहे ही फक्त त्यांनी विनंती केलेली आहे की पुढे ढकलण्यात यावी परंतु ती पुढे ढकललेली नाहीये मित्रांनो आपल्याला बघा पोलीस भरतीचं जे काही गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब ते पोलीस भरतीबाबत निर्णय घेतील आता तुम्हाला पोलीस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की पोलीस भरती आम्ही रद्द केली म्हणून नाही तर मित्रांनो त्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही जर तुम्हाला कोणीही सांगत असेल तर आणि तुम्ही तशा प्रकारच्या कमेंट्स करत होतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी नौकर भरती रद्द झालेली नाहीये किंवा पोलीस भरती रद्द झालेली नाहीये फक्त त्यांनी पुढे ढकला असं मागणी केलेली आहे आणि त्यावर राज्य सरकारने निर्णय काही दिलेला नाही अजून की पुढे आम्ही ढकललेलं आहे म्हणून ज्यावेळेस एम पी एस सीच्या परीक्षा त्यांनी पुढे ढकलल्या होत्या त्यावेळेस स्वतः मुख्यमंत्री यांनी कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत परंतु यावेळेस त्यांनी कुठली कॉन्फरन्स किंवा कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाहीये त्यामुळे तुम्ही यावर विश्वास ठेवू नका की नोकर भरती रद्द झाली किंवा पोलीस भरती रद्द झाली किंवा एम पी सीच्या परीक्षा पुढे ढकलल्या कारण मित्रांनो एम पी सीच्या परीक्षा या मार्च महिन्यात होणार आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीला मित्रांनो आरोग्य विभागाची परीक्षा होणार आहे एकाच दिवशी सर्व परीक्षा होणार आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याचा मित्रांनो तुम्ही अभ्यास करा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यावर तुम्ही लक्ष देऊ नका तुमचा फोकस फक्त याच जे काही आता जवळील तुमची समोरील परीक्षा आहे त्या परीक्षेवर तुमचा फोकस असला पाहिजे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला यश संपादन करायचं आहे तर त्याच परीक्षेवर तुमचं फोकस असलं पाहिजे या ज्या काही बातम्या येतात त्या बातम्यांवर तुम्ही लक्ष ठेवू नका कुठल्याही प्रकारचे असे जे काही कमेंट्स आहेत ते तुम्ही वाचू नका म्हणजे जेणेकरून तुमच्या अभ्यासावर लक्ष विचलित होत असतं कारण मित्रांनो बघा खूप दिवसांपासून तुम्ही अभ्यास करताय आणि अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्यानंतर तुमचं त्याबद्दल मित्रांनो जे काही अभ्यासापासून लक्ष आहे ते विचलित होत असतं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे कमेंट्सही वाचू नका अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या आहेत त्या फक्त मित्रांनो तुम्ही पाहत असाल तर ठीक आहे परंतु त्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत राज्य सरकारचा निर्णय येत नाही तोपर्यंत मित्रांनो त्यावर विश्वास ठेवू नका पोलीस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख साहेब निर्णय घेतील आरोग्य विभाग भरतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब निर्णय घेतील आणि एम पी एस सी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हे सुद्धा निर्णय घेतील तर मित्रांनो जे काही निर्णय असेल तो निर्णय तुम्हाला येईल जर त्यांना आवश्यक वाटत असेल तर ते पुढे ढकलतील किंवा त्यांना वाटत असेल की खरोखरच आता कुठल्या ना कुठल्या समाजावर अन्याय होत आहे तर ते पुढे ढकलतील आणि जर त्यांना वाटत नसेल तर मित्रांनो कुठल्याही प्रकारची परीक्षा किंवा नोकर भरती पुढे ढकलली जाणार नाही हा सर्वस्वी निर्णय राज्य सरकार घेणार आहे त्यावर कुठलंही मत आपण नोंदवू शकत नाही तर मित्रांनो त्यामुळे तुम्ही त्यावर लक्ष द्यायचं नाही आहे तुमचा जो काही अभ्यास आहे त्यावर तुम्ही फोकस करा अभ्यासावर फोकस अभ्यास दिल्यानंतर समोरील जी काही तुमची अठ्ठावीस तारखेची परीक्षा आहे ती परीक्षा तुमची अठ्ठावीस फेब्रुवारीलाच होणार आहे आणि त्याच परीक्षेवर तुम्ही फोकस करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला यश संपादन करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही अभ्यास म्हणजे अभ्यासच करत राहा तर मित्रांनो ही जी काही बातमी होती ती अत्यंत महत्त्वाची होती खूप सारे विद्यार्थ्यांचे कमेंट्स सा आले होते त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ बनवणं अत्यंत आवश्यक होतं त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला अशा प्रकारची कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता पोलीस भरती संबंधात आरोग्य विभाग भरती संबंधात किंवा कुठल्याही भरती संबंधात जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता कुठल्याही डाऊट्स तुमचा क्लिअर करायचा असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता तुमचे कमेंट्स मित्रांनो जर व्यवस्थितपणे असेल तर तुमच्या कमेंट्सचं उत्तर दिलं जातं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व नॉलेजबुल व्हिडिओ घेऊन येत असतो अजून एक महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करून देणार आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यावर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे किंवा आपल्या कुठल्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्यावर मित्रांनो मी तुम्हाला नौकर भरती संबंधात जे काही पीडीएफ मटेरियल आवश्यक असतं ते पीडीएफ मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवर प्रोव्हाइड करत असतो तुम्हाला ते पीडीएफ मटेरियल जर हवं असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता खूप सारे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवा किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता तर मित्रांनो आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद